काम केलंय दूरदर्शन मध्ये, मुंबई दूरदर्शन मध्ये. त्यातलं खूप महत्वाचं जे काम असेल माझं ते शाहिरांचं आहे, महाराष्ट्राची लोकधारा आहे. त्याची प्रोड्युसर होती, निर्माते होती किरण चित्रे, डॉक्टर किरण चित्रे. आणि ते पूर्ण रेकॉर्डिंग तिकडे टीव्हीच्या जुन्या स्टुडिओमध्ये, मोठा फ्लोअर ए स्टुडिओमध्ये पूर्ण लाईव्ह झाले. पूर्ण लाईव्ह म्हणजे त्या स्टुडिओच्या अर्धा भागामध्ये आम्ही सगळे वादक गायक बसायचो आणि दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये ते सगळे कलाकार एनॅक्ट करायचे. डान्सेस आहेत किंवा भारूड असेल तर ते एनॅक्टमेंट आहे, जे जे काय असेल ते सगळं लाईव्ह झालेलं आहे. आणि एक वेगळाच अनुभव मला तिकडे आला की असा अनुभव मला पहिला कुठेही आला नव्हता, टीव्हीच्या कुठल्या कार्यक्रमात किंवा इतरही कुठल्या कार्यक्रमात. हे रेकॉर्डिंग आणि शूटिंग जेव्हा करायचं ठरलं तेव्हा माझं नाव नक्की कोणी सुचवलं ते मलाही माहिती नाही, आता किरण ताईंनी सुचवलं का शाहिरांनी, पण माझ्याकडे हे काम आलं संगीत संयोजनाचं, वाद्यवृंद संयोजनाचं. आणि खूप रिहर्सल झाले शाहिरांच्या घरी, तिकडे एक हॉल होता RMMS चा, मला वाटतं भोईवाड्याचा कुठेतरी होता, तिकडे रिहर्सल झाल्या. ह्या सर्व रिहर्सल्समध्ये ज्याच्यामध्ये चारू आहे, वसू आहे, यशोधरा आहे, सगळे इन्व्हॉल्व्ह होत होते, भवन पण सगळं काम बघत होता, तर एक लहान मुलगा सगळं उत्सुकतेने आणि खूप इंटरेस्टने या सगळ्या रिहर्सल बघत होता, काय काय विचारत होता. तर देवदत्तला विचारलं कोण आहे बाबा, त्यामुळे हा शाहिरांचा नातू केदार. तर तेव्हाचा केदार 35-40 वर्ष, हे का रेकॉर्डिंग झाले 85-86 साली साधारण. तर आणि आज केदार कुठे आहे, केदार शिंदे, डिरेक्टर केदार शिंदे, खूप मोठा माणूस आहे आज. अप्पा वडावकर म्हणजेच अप्पा काका. मी खूप लहान होतो वयाने आणि तेव्हापासून मी अप्पा काकाला या संगीत क्षेत्रात काम करताना पाहतोय. मला खूपशा मेमरीज त्याच्या आयुष्यातल्या आहेत, कारण देवदत्त साबळे हे जे संगीत दिग्दर्शक आहेत ते ज्यावेळेस कुठली गाणी आमच्याकडे तयार व्हायची आमच्या घरामध्ये, त्यानंतर त्याचं संगीत संयोजन करण्याचं काम कोणी केलं असेल आणि ते इतकं उत्कृष्टरित्या केलं असेल तर ते अप्पा वढावकर यांनी केलं. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या खूप गाजलेल्या कार्यक्रमातही अप्पा वढावकर यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की दिल्ली दूरदर्शनवर महाराष्ट्राची लोकधारा 1985 साली जेव्हा सादर करण्यात आली आणि ते खूप कठीण होतं, म्हणजे काय आहे की ते सगळं रेकॉर्ड केलेली गाणी नव्हती, त्यामुळे सगळं संगीत अगदी लाईव्ह वाजायचं आणि त्याच्यावर लाईव्ह हक्का कार्यक्रम रेकॉर्ड व्हायचा. मला अप्पा काकाचं कौतुक अशासाठी वाटतं की एक आधुनिकतेचा जो एक चॅलेंज असतं आणि एक फोक असतं यांना एकत्र करून एक छान गाणं तयार करणं हे खूप कठीण होतं. शाहीर साबळेंची ती गाणी लोकांसाठी ती लोकप्रिय होती पण त्यावेळेस ती कुठेही रिमिक्स प्रकरणामध्ये येऊ नये याची खातिरदारी आणि खबरदारी ही अप्पा काकांनी घेतली. त्यांनी चित्र म्हणजे दूरदर्शनसाठी जेव्हा लोकधारा झालं तेव्हाही त्याचं संगीत संयोजन होतं आणि बरोबर विनसनी जेव्हा ही अख्खी गाणी सगळी रेकॉर्ड केली त्यावेळेसही अप्पा काकांनीच त्याचं संगीत संयोजन केलं. मला असं वाटतं की महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात खूप मोठा सहभाग हा अप्पा वडावकर यांचा होता. आणि जेव्हा जेव्हा मी ती गाणी परत एकदा ऐकतो तेव्हा मला कळतं की त्या गाण्यांमध्ये काय जादू आहे, काय ताकद आहे आणि मग कळतं की अप्पा काका किती ग्रेट आहे. त्याची जी अनेक गाणी आहेत, लोकगीत आहेत, त्याचं ओरिजिनल म्युझिक तर होतं आणि शाहिरांनी ते माझ्याकडे दिलं सगळं, देवदत्तांनी मला सांगितलं ते मी टिपून घेतलं आणि सगळ्या वादन
करणारे जे लोक आहेत वादकांकडनं ते बसवायची जबाबदारी माझ्यावर होती. यात काही नवीन गाणी पण घेतली होती, म्हणजे समजा की ते एक शरद जांभेकरांनी गायलेली आहे दिंडी चालली दिंडी चालली, किंवा अजून दोन चार कुठली तरी गाणी आहेत त्याचं संगीताचं आयोजन मला करायला लागलं होतं. तर असे 13 भाग झाले, दूरदर्शनला शूट झाले, रेकॉर्डिंग झालं. अर्थात आम्ही कुठले गायक वाजवतो त्याच्यामध्ये लाईव्ह म्हणजे इन विजन म्हणतो आम्ही त्याला दिसलो नाही. सगळे कलाकार इतर डान्स करणारे तेच होते, पण तो नॅशनलला कार्यक्रम गेला. पहिला इकड्याचसाठीच होणार होता मुंबईसाठीच, पण तो दिल्लीला गेला, नॅशनलवरून तो रिले झाला. इतका पॉप्युलर कार्यक्रम झाला तो की त्याचं एका कंपनीने रेकॉर्डिंग करायचं ठरवलं आणि 3 भाग झाले त्याचे. ते जो कॅसेट्स यायच्या तेव्हा याचं रेकॉर्डिंग झालं. पुन्हा माझा मित्र आशिष त्या लाईन इन स्टुडिओमध्ये फाउंटनला, तिकडेही सगळं कंडक्ट मी केलं, वाद्यवृंद संयोजन मी केलं. त्याच्यामध्ये कीबोर्ड हार्मोनियम जे काय असेल ते पण मीच वाजवलं. तर खूप ह्याच्यातनं लोक संगीताचा मला धडे मिळत गेले, शायरांकडनं खूप फायदा झाला, जो मला पुढच्या माझ्या कामांमध्ये खूप उपयोगी पडतो. आत्ता पण 13 भागांचा कार्यक्रम जो दिल्लीहून प्रसारित झाल्यानंतर तो खूप पॉप्युलर झाला, प्रसिद्ध खूप झाला, लोकांना खूप आवडला तो. आणि त्यामुळे एका म्युझिक कंपनीने त्याची कॅसेट काढायचं ठरवलं. 3 भागामध्ये ही कॅसेट आली. तिथेही रेकॉर्डिंगच्या वेळेस सगळ्या वादकांकडनं बसवून घ्यायची जबाबदारी माझ्यावर होती. आशिषकडे लाईन इन स्टुडिओमध्ये फाउंटनला जो होता हँडलूम हाऊसच्या बाजूला, तिकडे हे सर्व रेकॉर्डिंग झालं. अप्रतिम रेकॉर्ड केलं आशिषने. ही सगळी मेहनत माझ्याकडनं झाली, बसवणं वाजवणं खूप मेहनत झाली. अर्थात त्याचं मला काय दुःख नाही किंवा मला एवढं आनंदच झाला की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लोकसंगीताचं माझं शिक्षण खूप झालं, त्यातला खाचा खोचा बऱ्याचशा समजल्या. अजून सगळं झालं असं मी म्हणू शकत नाही, कारण संगीतामध्ये कुठलं शिक्षण कम्प्लीट नसतं, पण झालं शिक्षण. त्याचा मला आता पुढच्या माझ्या प्रवासामध्ये फायदा झाला, अजूनही होत आहे. हे महाराष्ट्राची लोकधारा जेव्हा अगदी जोरात सगळीकडे सुरू होतं तेव्हा संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांनी एक गाणं संगीत दिग्दर्शित केलं, दिंडी चालली. मधुकर अरकडे यांचे शब्द आणि शरद जांभेकर यांचा आवाज आहे या गाण्याला. आणि त्या गाण्याचं जे संगीत संयोजन अप्पा काकांनी केलं आहे ते अप्रतिम आहे. मला असं वाटतं की चाल जेवढी सुमधुर आहे त्या बरोबरीने, म्हणजे खूप महत्त्वाचं असतं ना की तुम्हाला संगीतातले तुकडे जेव्हा लक्षात राहतात किंवा त्याचा एक सुरुवात लक्षात राहते की विठ्ठल विठ्ठल जय घरी विठ्ठल 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 ओ दिंडी चालली. फार अप्रतिम. आणि अप्पा काकाला खूप खूप शुभेच्छा माझ्या. आणि मला स्वतःला असं वाटतं की तो असाच आहे, आता तो कधीच वयस्कर वाटत नाही मला, पण तो असाच आहे आणि असाच राहावा.